हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी आणि तुम्ही ऐकणार आहात मला लेट्स थिंक अलाउड .com हिमानी सोबत. भेटूया, बाय, सी यू, लव यू. लेट्स थिंक अलाउड .com यू ट्यून्ड इन टू मी हिमानी. आज परत एकदा मराठी चित्रपटाचा एक खूपच प्रिय, व्हेरी हँडसम, वन ऑफ माय फेवरेट फ्रॉम अ व्हेरी लॉंग टाइम जी मी आपण बोलणार आहोत. रिसेंटली इंडियामध्ये होते मी, लाईक आय टोल्ड यू गाईज अ कपल ऑफ डेज बॅक. ती सध्या काय करते हा चित्रपट मी पाहिला, अँड इवन दो आय हॅव सीन हिम इन फिल्म्स बिफोर, आय हॅव सीन हिम ऑन टेलिव्हिजन बिफोर, देर वॉज अ सर्टन फ्रेशनेस अबाउट हिम अँड हिज कॅरेक्टर. मोर दॅन टू डेकेड्स इन द इंडस्ट्री, फिल्म अँड टीव्ही ऍक्टर अंकुश चौधरी. हॅलो अंकुश. हाय हिमानी, हाय, हॅलो, हाउ आर यू एव्हरीवन? हाउ आर यू डूइंग? वी आर फाईन. येस, आय एम ऑल्सो फाईन, बिकॉज ती सध्या काय करते लागली आणि ती खूप जोरात चालू आहे सगळीकडे, जोरदार. म्हणजे 3 दिवसात जवळजवळ 6 करोड चा बिझनेस झालाय. मला असं वाटतं की आता दुसरा आठवडा सुरू झालाय, दुसऱ्या आठवड्यात सुद्धा खूप चांगले शोज आहेत. सो आय एम हॅपी. सुपर. तो अंकुश, मला सांग तू सध्या काय करतोस? मी आता नवीन फिल्मचं शूटिंग आता सुरू करणार, त्याचं काम चालू माझं. ओके. आणि अजूनही प्रमोशन संपलेलं नाहीये, ती सध्या काय करतोय. आणि तू खूप सारे रोमॅन्टिक पिक्चर केलेस, ऍक्शन पिक्चर केलेस, कॉमेडी, हिंदी, मराठी, पण ती सध्या काय करते मध्ये तुझा खूपच फ्रेश लुक होता. म्हणजे द मोमेंट आय सॉ यू ऑन स्क्रीन आय वॉज लाईक वाओ, म्हणजे इतका अमेझिंग दिसतो अंकुश, एज इफ आय एम सीइंग यू फॉर द फर्स्ट टाइम. वाओ वाओ, थँक्यू सो मच. म्हणजे मजा येते मला दरवेळेला वेगवेगळ्या काही कॅरेक्टर्स करायला, वेगळी स्टाईल करायला, बिकॉज त्या त्या फक्त अंकुश चौधरी अंकुश चौधरी बघून बघून लोक कंटाळतील. सो मला असं वाटतं की जसा ती सध्या काय करण्याचा अनुराग लोकांना आवडणार आहे, आवडतोय, तसं ते आवडलं गेलं पाहिजे. म्हणजे आता दुनियादारी केलं तेव्हा दिग्या, DSP लोकांच्या लक्षात राहिला, क्लासमेट केलं तेव्हा सत्या, डबल सीट केला तेव्हा अमित, आणि जेव्हा मी दगडी चाळ केला तेव्हा सूर्या. तर ही नावं माणूस अस्तित्वात ऍक्च्युली नाही आहेत, पण ही या फिल्मद्वारे तुमच्या समोर येतात आणि ती लक्षात राहतात. तर त्याचं केलेलं स्टायलिंग, त्याचं वागण्याची पद्धत, मला असं वाटतं ती मजा येते त्या प्रत्येक कलाकारामध्ये एक आत्मा आणायला, त्याला हातपाय, त्याला मित्रमंडळी, त्याला आई वडील, त्याची फॅमिली, त्याचे रायव्हल्स, त्याचे प्रॉब्लेम्स. सो ती मजा येते नवीन नवीन बघायला. आणि ती सध्या काय करते हा पिक्चर आला कसा? म्हणजे आय नो लाईक आफ्टर अ लॉंग टाइम युअर डुईंग अ फिल्म लाईक दॅट. दिस सतीश राजवाडेची ही गोष्ट आहे, आणि सतीश राजवाडे म्हणजे प्रेमाच्या स्टोरीज करण्याचा बादशाह आहे, तुम्हाला माहिती आहे. मी त्याच्यावर खूप वर्षापूर्वी गैर नावाची एक फिल्म केली जी थ्रिलर होती, ऍक्शन थ्रिलर. आणि आता मी ही फिल्म करतो, रोमॅन्टिक फिल्म. तर एक चांगला सब्जेक्ट जे आम्ही ऐकला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा फक्त माझा सब्जेक्ट नाही, हा तुमचा पण सब्जेक्ट आहे. बरोबर. हा प्रत्येक ऑडियन्सचा सब्जेक्ट आहे. एखादा माणूस जन्माला येतो तो नेहमी प्रेमात पडतो असं मला वाटतं, आणि प्रेमात पडतो तो आपलं प्रेम कधीच विसरत नाही, त्या आठवणी कधीच विसरत नाही. आणि ही प्रेमाची आठवणींची अशी गोष्ट आहे, नॉस्टेलजिया मध्ये घेऊन जाणार आहे. मला असं वाटतं ऑडियन्स जो थिएटरमध्ये बसतो तो स्वतःला तिथे रिलेट करतो, त्याला असं वाटतं ही आपलीच फिल्म आहे आणि ह्यातच ती गमत आहे. सो मी म्हटलं ही करूया फिल्म, मजेशीर, या नवीन वर्षाचं नवीन सुपर. यु नो, मला इनफॅक्ट तुला विचारायचं होतं, युअर स्पेशल रिलेशनशिप विथ सतीश राजवाडे, सर्टन कम्फर्ट झोन आहे, तुम्ही इतके अप्रतिम पिक्चर एकत्र करता, युअर फिल्मोग्राफी हॅज बीन सुपर, हाउ वॉज इट वर्किंग विथ सतीश? खूप छान, एक चांगला माणूस आहे, खूप पॅशन असलेला माणूस आहे, आणि फिल्म एक फिल्म करणारा माणूस आहे. सो आणि इमोशन्स बरोबर खेळणारा माणूस असं मला वाटतं. तो जेव्हा एखादी फिल्म करतो तो खूप मनापासून फिल्म करतो, आणि मग मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ह्यात मी एक व्हॉइस ओव्हर केला सध्या काय करते मध्ये, तर व्हॉइस ओव्हरने ही गोष्ट विणली गेली. सो ते व्हॉइस ओव्हर माझ्याकडनं त्यांनी 15-20 दिवस करत होत, एक लाईन ऍज इफ की एक थर्ड मॅन, थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ऑडियन्सला स्टोरी सांगत असेल तर तो कसा असायला पाहिजे. आणि थोडस ते मिश्किल हवं, ते स्कूलच्या लँग्वेज मध्ये हवं, ते थोडस कॉलेजच्या लँग्वेज मध्ये हवं, थोडस ते एक्सपिरियन्स मॅन म्हणजे माझं जे वय आहे त्या वयाच्या लँग्वेज मध्ये असावं, अशा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत करत त्या सगळ्या गोष्टी केल्या. सतीश इज फॅन्टॅब्युलस डिरेक्टर असं म्हणायला हरकत नाही, तो स्वतः ऍक्टर आहे. त्याने सुरुवात कॉलेजच्या एकांकिका आणि स्पर्धांपासून केली, तो आज इथपर्यंत येऊन पोहोचला त्याचं कारण तेच, त्याचं काय म्हणत मेहनतीचं फळ आहे. सो अशा माणसावर काम करायला मला देखील मजा आली. बरोबर. इनफॅक्ट असं वाटतं का की बिकॉज असा एक डिरेक्टर जेव्हा असतो विथ हुम यू आर व्हेरी कम्फर्टेबल, इम्प्रोव्हायझेशन करायचा खूप स्कोप असतो, अँड यू गॉट टू इम्प्रोव्हाइज अ लॉट ऑन द फिल्म. येस येस, ऑफकोर्स. म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला सुचते तर आपण त्याला सांगतो, तर तो छानपणे ऐकतो, त्याला जर आवडलं तर तो इन्कॉर्पोरेट करतो, नाही आवडलं तर तो क्लिअर सांगतो की नाही नाही हा हा प्रॉब्लेम असं. तो ओपन आहे कुठल्याही गोष्टीसाठी, त्याच्या असिस्टंटने सांगितलेल्या, त्याच्या आर्ट डिरेक्टरने, कॅमेरामनने, ऍक्टर्सने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला तो
ऐकून घेतो आणि समजून घेतो. सुपर्ब. यु नो, इनफॅक्ट मला अजून एक तुला विचारायचं होतं. यू वर्क विथ स्टार वॉर्स अशोक सराफ असो, लक्ष्मीकांत बेर्डे असो, यू वर्क विथ एव्हरीबडी. यू डोंट हॅव अ सीन टुगेदर, बट यू हॅव वर्क विथ लक्ष्मीकांत बेर्डे सन इन द फिल्म. ते कसं होतं? करेक्ट. मजा आली. माझी पहिली फिल्म होती सुनायती घरा, त्या फिल्म मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे होते. हा. आणि आज त्याची पहिली फिल्म आहे ज्याच्यात मी काम करतोय. हे माझं भाग्य आहे समजतो की सर्कल कुठेतरी कम्प्लीट झालं असं म्हणायला हरकत नाही. राईट. आणि आज तो खूप छान काम करतो, छान दिसतो, छान डान्स करतो, न्यू स्टार जन्माला आला असं म्हणायला हरकत नाही. त्याची एक स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे. सो मला असं वाटतं ती स्टाईल फेमस होईल आणि लक्ष्या मामाने आज स्वतःची स्टाईल वेगळी तयार केली, ती लोकांना आवडली, त्याची लेगसी वेगळी आहे. आज हा त्यांचा मुलगा येतोय, तो इंडस्ट्रीमध्ये वेगळी लेगसी तयार करेल त्याची मला गॅरंटी वाटते. फ्रँकली मला माहिती नव्हतं की लक्ष्मीकांत बेर्डे सन इज इन द फिल्म. आणि द मोमेंट आय ॲड्स बिगन, माझी एक फ्रेंड होती अँड टोनी, ओ यु नो लक्ष्मीकांत बेर्डे सन इज इन द फिल्म, तर मी तिला म्हणलं इज इंट अंकुश चौधरी द हिरो इन द फिल्म? तर ती म्हणली नाही नाही नाही, त्याचा एक यंगर व्हर्जन आहे जो लक्ष्मीकांत बेर्डेचा सन प्ले करतो. अरे आय सेड वा. अँड व्हेन ही केम ऑन स्क्रीन तो इतका फ्रेश आणि इतका परत, आय वॉज लाईक वा. म्हणजे एक छोट झलक मिळाली दोघं आई बाबांचा, थोडंसं त्यांनी घेतलंय दोघांचं. इतका तो छान दिसतो, खूप छान वाटलं सडनली त्याला ऑन स्क्रीन बघायला. आणि 2015 जर आपण हे वर्ष घेतलं, दॅट हॅज बीन अ हॅट्रिक इयर फॉर यू. क्लासमेट्स, डबल सीट, दगडी चौर. तुला काय वाटतं अंकुश चौधरीचा गोल्डन पिरियड चालू आहे सध्या? मला असं वाटतं हा मराठी चित्रपट सृष्टीचा गोल्डन पिरियड आहे. त्याच्यामध्ये खूप चांगले डिरेक्टर, चांगले कंटेंट येत आहेत, चांगले प्रोड्युसर्स येत आहेत आणि प्रेक्षक देखील खूप छान पद्धतीने रिसीव्ह करतात प्रत्येक गोष्ट. म्हणलं मला स्वतः सैराट सारखी गोष्ट असेल, डबल सीट असेल, दगडी चाळ असेल, सगळे विषय म्हणजे नटरंग असेल, आत्ता आत्ता आलेले नटसम्राट असेल, कट्यार काळजार गोष्टी, बघा किती वेगवेगळे विषय. आणि प्रत्येकाला लोक अप्रिशिएट करतात, लोक गर्दी करतात. सकाळी 9:30 शोला लोक हाऊसफुल करतात, असे पावणे 11 वाजताचा शो अटेंड करतात. बघा ना, लोकांना इच्छा आहे चांगलं बघायची. इनफॅक्ट आधी कसं लाईक सर्टन एक मराठी फिल्म्सचं एक सर्टन एज असायचं किंवा एक सर्टन कॉन्सेप्ट किंवा थीमवर मराठी फिल्म्स बनायच्या. आता विथ सो मच द मराठी इंडस्ट्री बिंग सो ह्यूज नाव, इतक्या कॉन्सेप्ट, इतक्या फिल्म्स, इतके नवीन नवीन डिरेक्टर, प्रोड्युसर्स, नवीन फेसेस लॉन्च होत आहेत. हाऊ इज इट वर्किंग? म्हणजे एव्हरी फिल्म हॅज ॲटलीस्ट 2 न्यू फेसेस इन एव्हरी मराठी फिल्म. सो कसं वाटतं विथ सो मच न्यू टॅलेंट कमिंग इन द इंडस्ट्री? मजा वाटते. उलट मला स्वतःला डिस्कवर करायला मजा येते. मी आदित्य सरपोतदार बरोबर काम केलं, मी संजय जाधव बरोबर काम केलं, मी दर्शिंदे बरोबर काम केलं, मी महेश कांदेकर बरोबर काम केलं, मी सतीश राजवाडे बरोबर काम केलं, मी नवीन फर्स्ट फिल्म ज्याची होती चंद्रकांत कणसे ज्याने दगडी चाळ केली त्याच्यावर काम केलं, समीर विध्वंस त्याच्यावर मी काम केलं. सो मला असं वाटतं आदित्य सरपोतदार ही सगळी मंडळी ना प्रत्येकजण काही वेगवेगळे घेऊन येतो. मी एखादं असं वाटतं की दरवेळेला एक नवीन काय म्हणजे आपण त्याला नवीन गोष्ट आली की आपण कसं हा मोबाईल आला किंवा ही माझी नवीन गाडी आली, माझं हे नवीन पुस्तक वाचलं, तसं आहे सगळं. सो मी झिरो पासून परत सुरू करू शकतो. फॅन्स ऑफ मराठी सिनेमा ना, रिसेंटली मी कुठेतरी वाचलं की तुझा एक म्हणजे तुझा एक मोठा पोस्टर घेतला तुझ्या फॅन्सनी आणि सिनेमा हॉलच्या बाहेर अभिषेक केला अंकुश चौधरीचा ह्यांचा आफ्टर युअर रिसेंट फिल्म. तर असे जेव्हा वेड्यासारखे किंवा इतकं प्रेम फॅन्स देतात तेव्हा हाऊ डज इट फील? डू यू थिंक दॅट पीपल नीड टू गेट रिअल? लिटरली दुधानी तुझ्या मोठ्या पोस्टरचा अभिषेक वगैरे केलेला, फॅन्स डुईंग क्रेझी थिंग्स लाईक दिस? मला मजा वाटते ह्या सगळ्या गोष्टी. आपल्यावर शेवटी हे प्रेम आहे लोकांचं, आपण कमवलेलं प्रेम आहे. तर मला असं असंच प्रेम राहू दे आयुष्यभर लोकांसाठी की मी काहीतरी नवीन नवीन करत जाईन, लोक नवीन नवीन बघत जातील. फॅन फॉलोअर्स मी वाढवत नाही, माणसं जेवढी वाढवेन तेवढी मला मजा वाटते की मी काहीतरी नवीन नवीन काहीतरी देतो आणि लोक त्या पद्धतीचे. अमेझिंग. आता या इंटरव्ह्यू नंतर आपला एक छोटासा सेक्शन आहे रॅपिड फायर, पण मी त्याला क्विक पॉड म्हणते कारण हा पॉडकास्ट आहे. तो क्विक क्वेश्चन्स क्विक आन्सर्स. रेडी? ओके ओके. अंकुश चौधरीचा मोस्ट फेवरेट फिमेल कोस्टा? फिमेल कोस्टा सगळ्या मुली. सगळ्या नाही, ते डिप्लोमॅटिक आन्सर्स नॉट अलाउड अंकुश. ऑफकोर्स मी ज्यांच्यावर काम केलं ते सगळ्याच फॅन्टेबल होतं, सगळ्याच सुपर्ब आहेत. मुक्ता बर्वे आहे, सोनाली कुलकर्णी आहे, श्री सामणकर आहे, पूजा सावंत आहे, आता मी काम केलं ते सध्या काय करत पेजेस. बघा ना सगळे ऍक्टर्स चांगले, कोणाला आपण कमी जास्त करू शकत. एक डिरेक्टर ज्याच्या बरोबर तुला अत्यंत इझिली काम करता येतं एक्सेप्ट सतीश राजवाडे, बिकॉज दॅट्स द व्हेरी ऑब्व्हियस चॉईस. तसा डिरेक्टर भेटायचा मला. ओके. द मोस्ट डिफायनिंग मोमेंट ऑफ अंकुशेस लाईफ? मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मला अवॉर्ड्स मिळतात ते क्षण आहे, ते खूप वेगळे आणि छान आहे. ओके. एक ड्रीम रोल किंवा एक कॅरेक्टर जे तुला
प्ले करायचे जे तू अजूनही मनसोक्त प्ले केलं नाहीयेस? मी वाट बघतो अशा रोलची. मला अजून कळत नाही की हा माझा ड्रीम रोल आहे. मी कधीच असं विचार नाही केला. जेव्हा कधी एखादी फिल्म आली की ती मला असं वाटतं की अरे ही छान आहे, मस्त आहे, आणि ती संपली की मला असं वाटतं अरे अजून चांगलं कुठेतरी यायला पाहिजे. तर मला एक ड्रीम रोल शोधायचा आता. Okay, nice. Hindi cinema and Ankush, do we see Ankush doing more of Hindi cinema in the future? Of course, language is not barrier. Mala unja Hollywood la pan javo sa. Mi atta best idea keli liye ki mi dagdi saal Hindi madhe dub keli, Guru Hindi madhe dub keli. Si vegla ka channel aur Hindi madhe sagi kala lagta tha. Oh wow. Okay. In your free time madhe Ankush kay karto? Khub films bagto, khub natka bagto. Tara maro vel galto ya tar. Ha, exactly. Mi tes mhanar hote mhanje kamanantar pan kaam. Ho ho. With friends pan, mitranbar. Fantastic. And to all your fans in Singapore or anywhere else outside India, काय सांगू इच्छितोस? मी सिंगापूरला येऊन गेलोय आणि मला त्याची शिस्त खूप आवडली आणि माणसं खूप छान आहेत सिंगापूरची. मी एका फंक्शन साठी आलो होतो, त्या फंक्शनच्या निमित्ताने काही लोकांना भेटलो. त्या लोकांनी त्या 5-7 दिवसामध्ये अगदी प्रेमाने जपलं, छान रिसीव्ह केलं आम्हाला, छान आम्हाला आम्ही जे केलं ते एन्जॉय केलं. तर मला असं वाटतं की हा खूप मोठा फॅन फॉलोअर ग्रुप आहे जो सिंगापूरमध्ये जो मराठी फिल्म बघतो आणि मराठी आवडीने कार्यक्रम पण ठेवतात तुमच्याकडे. सो मला असं वाटतं की मला पुन्हा पुन्हा सिंगापूरला यायला आवडेल आणि सिंगापूरला मला प्रीमियर करायला आवडेल. मी हजर असेल गॅसबरोबर. अरे अमेझिंग. जेव्हा जेव्हा तुझी फिल्म इथे येईल प्रीमियर करेल, वी रिअली होप दॅट यू ऑल्सो कम विथ द फिल्म आणि इकडच्या फॅन्सना अंकुशला बघायला, भेटायला, फोटो काढायला, सगळं म्हणजे वी बेसिकली गेट टाइम टू स्पेंड विथ यू. थँक्यू सो मच. नक्की. व्हेरी नाईस टॉकिंग टू यू. सेम हियर.